आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहे, पण त्यांच्याशी संवाद साधूया. राऊत यांना पूर्ण दिलासा मिळालाय, ईडीची जी मागणी होती ती कोर्टाने फेटाळली. काय मला वाटतं आपण बघितलं असेल की सत्तेचा विजय झालेला आहे आणि पुन्हा एकदा आमची तोफ मैदानात आलेली आहे. किती प्रयत्न कशाचे त्यांना आतमध्ये ठेवणे. आता हे लोकांसमोर आहे, म्हणजे हे यंत्रणाचा गैरवापर हे लोकांसमोर आलेलं आहे आणि मला जनता बघत आहे. तर किती त्यांनी काही केलं, किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तरी जनताही बघत आहे, देशाची जनताही बघत आहे, पूर्ण जगाची जनता बघत आहे की लोकशाहीला धोका आपल्या देशात निर्माण झालेला आहे. बरं, तुम्ही भेटायला जाणार आहात उद्धव ठाकरे? नक्कीच नक्कीच भेट घेणारच आहे ना. आमचा माणूस, आमच्या परिवारातला एक माणूस असा बाहेर आल्यानंतर वाघ पुन्हा एकदा मैदानात आलेला आहे आणि बघितलं असेल त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. आत जरी टाकलं तरी डरपोक सारखे पळून नाही गेले जसे हे 40 गद्दार गेलेत. हे इकडे महाराष्ट्रातच थांबले आणि शिवसेनेत निष्ठावंत म्हणून राहिले. बरं, आता साहजिकच ते पुन्हा मैदानामध्ये उतरतील, काय पुढचं रणनीती आता ते तुम्ही बघत राहाल. ओके, हे होते आदित्य ठाकरे आणि पूर्ण दिलासा मिळाल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.